लांसनगाव पोळ येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी वैभव बाळासाहेब कुऱ्हाडे आणि रामेश्वर किसन कुकलारे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्यामुळे या अग्निवीरांचा शनिवारी लांसनगाव पोळ येथील श्रीराम चौकामध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या दोन्ही अग्निवीरांच्या ग्रामस्थांच्या वतीने युगंधर सेवाभावी सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक आणि शालेय समिती अध्यक्ष शिवाजीराव बुडखे पाटील तसेच कॉम्रेड सादिक अली प्रतिष्ठानचे संस्थापक हंसीभाई यांच्या पुढाकाराने दोन्ही अग्निवीर आणि त्यांच्या पालकांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष इंदुमती डोणगावकर, सचिव देवयानी डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्यांना देशसेवेसाठी काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत गरड, माजी सरपंच रावसाहेब पाटील बोडके आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते के पी चौहान, अनिल कुऱ्हाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे योगेश नरोडे, मच्छिंद्रनाथ बोडके, किसन कुकलारे, बाळासाहेब कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य विलास बोडके, रवींद्र बोडके, हुसेन शेख, रावसाहेब कुऱ्हाडे, राजू कुकलारे, योगेश दरेकर, नारायण गुंजाळ, राजेश नरोडे, कृष्णा कुऱ्हाडे, नितीन आढाव, बबन कुऱ्हाडे, रुस्तम कुऱ्हाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. अशोक साठे, MCN News, वाळूज, औरंगाबाद.